आम्ही एवढं गरीब लोक आलो मधून काय आदिवासी आहे आम्ही त्यांनी रस्ते लाभ करा ना बंद करा बंद करा रस्ते भाकरी खायला आलो जेवण करायला आलो आम्ही आपण फसवत नेला ते आपली फसवणूक केली ते आपल्यासाठी फसवणूक ती देखील दुष्काळ ठरली असणार आहे बरं ते जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर काल आम्हाला 25 तारखेला दुपारी 1:30 मीटिंग ठेवलेली आहे तुम्ही तिथं शिष्टमंडळ घेऊन गेलं पाहिजे त्याप्रमाणे माझा जीव आहे तो काहीच काम लावणार नाही साहेब काल मुंबईत बैठक झाली काही निर्णय केलाय बैठकीत काय झालं कालच्या बैठकीमध्ये जे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि वन मंत्री मुनगंटीवार साहेब त्याचबरोबर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावितसाहेब आणि आपले पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीमध्ये जी मीटिंग पार पाडली त्या मीटिंगमध्ये आमच्या 12 लोकांचं शिष्टमंडळ होतं आणि ह्या 12 लोकांच्या मंडळाबरोबर संध्याकाळी 6 वाजेला मीटिंग सुरू होऊन ती सुमारे 8:30 वाजेपर्यंत म्हणजे 2.5 तास ही मीटिंग चालली परंतु मीटिंगमध्ये जे आमचे प्रश्न होते त्या प्रश्नाला न्याय मिळेल अशा प्रकारचे कोणतेही निर्णय झाले नाही आणि म्हणून आम्ही त्यांना तिथं स्पष्ट केलं की हे आमचं आंदोलन जे आहे हे आंदोलन चालू राहणार जोपर्यंत आमच्या प्रश्नाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आमचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे त्याचबरोबर कांद्याचा प्रश्न आहे कांद्याचा जो प्रश्न आहे तो संबंध महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा आहे आणि ह्या कांद्याच्या प्रश्नावरती अनेक वेळेस आंदोलनं झाली परंतु आत्ता जे आम्ही इथं सरकारपुढे मागणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये कांद्याला मिनिमम भाव हा 2000 पर्यंत मिळाला पाहिजे आणि कांद्याची जी परदेशामध्ये निर्यात होते त्याच्यावर जी सरकारने बंदी आणलेली आहे ती बंदी पूर्णपणे उठवली पाहिजे असं जाहीर केलं पाहिजे सरकारने त्याचबरोबर जे वन जमिनीचा कायदा झालेला आहे त्याच्यामध्ये आदिवासी बिगर आदिवासी दोघे पण सहभागी आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी त्या कायद्याप्रमाणे झाली पाहिजे आणि सरकारने काही गोष्टी त्याच्यामध्ये मुद्दाम होऊन दिरंगाई केलेली आहे लोकांना सर्टिफिकेट दिलं परंतु कोणाला 1 गुंठा 2 गुंठे काही लोकांना जे सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याच्यावरून 7-12 तयार झाला त्या 7-12 इतर हक्कामध्ये त्या लोकांची नावं टाकली गेलेली आहेत एका 7-12 200-250 लोकांची नावं टाकली संबंध जमीन मिळालेली पोट खराब आहे ह्या माणसाची नावं ही कब्जेदार सत्री न टाकता इतर हक्कामध्ये टाकली आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की इतर हक्कामधली नावं काढून ती कब्जेदार सत्री टाकावीत आणि
भोगवटा वर्ग 2 मध्ये ह्या जमिनीचा समावेश करण्यात यावा, अशा प्रकारची आमची साधी मागणी आहे। सरकार कायदा झाला पण त्या कायद्याची अंमलबजावणी करत नाही, आणि म्हणून ह्या वन जमिनीवरती हे प्रखरपणे इथं जे आलेले लोक आहेत हे जवळजवळ 60% लोक वन जमिनीच्या प्रश्नावरती पण आहेत, त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्ते आणि आशा वर्कर यांचे पण प्रश्न आहेत। त्यांचा पगारवाढ झाला पाहिजे, त्यांना मिनिमम 36,000 पर्यंत आपले 26,000 पर्यंत त्यांना सरकारने ठरवून दिलेला किमान वेतन जे कायदेशीर आहे ते त्यांना 26,000 रुपये दर महिना मिळालं पाहिजे, ही आमची त्यांच्याबरोबर मागणी आहे। काल आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जे आशा वर्कर ह्या आझाद मैदानावरती त्यांचं धरणे आंदोलन चालू आहे, आम्ही त्यांना भेटायला गेलो तोपर्यंत शेवटचा ग्रुप जो होता धुळ्याचा त्या आशा वर्कर लोकांना पोलिसांनी तिथून हाकलून लावलं। अत्यंत हिडीस फिडीस वागणूक त्या आशा वर्कर लोकांना दिली जाते, सरकार त्यांच्या मागण्या मान्य करण्याचं दूरच, पण त्यांना ज्या ठिकाणी ते बसल्या होत्या त्या ठिकाणाहून अक्षरशः हाकलून दिलं, आणि म्हणून अशा प्रकारचं आज आम्ही त्यांचे जे प्रश्न आहेत अंगणवाडीचे आशा वर्कर जे ताई आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही इथं आमच्या मागण्यांमध्ये टाकलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये अंगणवाडी आशा वर्कर ह्या आमच्या ह्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी पण झालेल्या जिल्ह्याच्या, आणि म्हणून तो पण प्रश्न आम्ही सरकार पुढे ठेवलेला आहे। तुमच्यापुढे आमची जी भूमिका आहे की इथला जो शेतकरी आहे अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये जगतोय, आणि तो इतका नडलेला आहे की त्याची प्रकृती नसताना ती माणसं चालत इथं पायी चालत येतात आणि इथं आल्यानंतर मरून पण जातात। त्याचं एक उदाहरण पिठे आमचा आपला गवे हा वणीचा राहणारा वणी खुर्दचा आपले वणी कसबे वणीचा हा माणूस पायी चालत येत असताना वणीला त्याला अटॅक आला आणि तिथं ॲडमिट केला, तो इथं ट्रान्सफर केल्यानंतर इथं मृत्यू पावला। ही अत्यंत सरकारची लाजीरवाणी गोष्ट आहे की जी माणसं पोटासाठी काहीतरी प्रश्न घेऊन येतात आणि ती माणसाला न्याय तर मिळत नाही, त्याला मृत्यू कवटाळतोय, ही गोष्ट सरकारला लाजनास्पद आहे आणि त्याचा सरकारचा आम्ही निषेध करतोय। आणि अशा प्रकारच्या ह्या अडलेल्या गरीब लोकांना सरकारकडून न्याय पाहिजे तो मिळत नाही, आणि म्हणून आम्ही आज दुपारी आमची बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये आमच्या जिल्ह्याची जिल्हा कमिटी ही चर्चा करेल आणि चर्चेअंती जो निर्णय होईल त्या निर्णयाप्रमाणे आमच्या आंदोलनाची दिशा राहील।